नमस्कार मंडळी, वेलकम टू श्वेतानंद ब्लॉग। तर मी गेल्या वेळेस तुम्हाला सांगितले की जसं की नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे बाळाच्या बॅगेत कोणकोणत्या वस्तू भरायच्या आहेत, तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पहिला व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर मी ते तुम्हाला लिंक देईन। तर त्याच्यामध्ये बघा की आईच्या बॅगेत कोणकोणत्या वस्तू भरायच्या, त्याच्याबद्दल मी बोललेले होते। तर आजचा व्हिडिओ आहे बाळाच्या बॅगेत कोणकोणत्या वस्तू भराव्यात। सर्वात पहिल्यांदा आईचं आणि बाळाचं बॅग दोन्ही सेपरेट भरायच्या आहेत, कारण जेणेकरून दवाखान्यात हॉस्पिटलला जाताना त्याच्यामध्ये गोंधळ होऊ नये, त्यासाठी दोन्ही बॅग वेगवेगळे भरायचे आहेत। तर सर्वात पहिला, बॅग्स भरताना तुमच्या बरोबर हॉस्पिटलमध्ये कोण राहायला येणार आहेत, जसं की भाऊ, नवरा, आई, सासूबाई, बहीण, कोणी असू दे, त्यांना ते बॅग दाखवून भरायचे की जेणेकरून तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावर डिलिव्हरीच्या टायमाला जे जे वस्तू लागणार आहेत ते पटकन मिळायला पाहिजे, पटकन मिळू दे, त्यावेळेस गोंधळ होऊ नये। त्यामुळे बॅग भरताना तुम्ही कोणाला तरी एकाना जवळ घेऊन त्यांना दाखवतच तुमचं बॅग भरायचं आहे। तर सर्वात पहिल्यांदा काय लागतं, तर दुपटं। म्हणजे दुपटं कशासाठी, तर बाळाचा जेव्हा जन्म होतो, जन्म झाला तुम्हाला बाळ स्वच्छ पुसून एका दुपट्यामध्ये गुंडाळून दिले जाते, त्याच्यासाठी एक सेपरेट वरती एक दुपटं तुम्ही ठेवायचे आहेत। एक्स्ट्रा 10-15 तर दुपटं तुम्हाला लागणारच आहेत, तर पहिल्यांदा वरती एक सेपरेट तुम्ही दुपटं ठेवायला पाहिजे। ते दुपटं तुम्ही आजीचे मऊ साड्या असतात रेशमी कॉटनच्या साड्या, त्याचे चौकोन असा आकारात तुम्ही कापून तुमच्या जवळ 10-15 सेट्स ठेवू शकता। अदरवाईज ऑनलाइन तुम्हाला क्लॉथ्स मिळतात, तसेही तुम्ही घेऊ शकता। मी तरी आजीच्या साड्याच वापरल्या होत्या, ऑनलाइन कोणतेही क्लॉथ्स यूज केले नाहीत। तर तुम्ही तसेही साड्या यूज करू शकता, त्याचे चौकोनी आकार कापून ते 10-15 सेट धुवून स्वच्छ डेटॉलमध्ये धुवून ठेवायचे। कोणतेही स्ट्रॉंग डिटर्जंट, कोणतंही कंडिशनर, जसं की कम्फर्ट असे कोणतंही कंडिशनर वापरायचे नाही, फक्त धुवून स्वच्छ डेटॉलमधून धुवून तुम्ही 2-3 वेळा धुवून वाळत घालून स्वच्छ वाळल्यावर, कडक वाळल्यानंतर बॅगेत पॅक करायचे आहेत। तर हे लक्षात ठेवा, कोणतेही स्ट्रॉंग डिटर्जंट वापरायचे नाहीत, कारण बाळाचा स्किन खूप सॉफ्ट असतं आणि खूप सेन्सिटिव्ह असतं आणि नाकसुद्धा खूप सेन्सिटिव्ह असतं, ते वास त्यांना इरिटेट होऊ नये। तर दुसरी वस्तू कोणती आहे, लंगोट। लंगोट तुम्ही ऑनलाईन मिळतात, तसे कॉटनचे लंगोट, मऊ सुती कापडाचे लंगोट्स मिळतात, ते तुम्ही घेऊ शकता। अदरवाईज तसेच आजीचे कापड, जे आजीच्या साड्याचे सॉफ्ट कापड असते, त्याचे तुम्ही चौकोनी आकार कापून घेऊ शकता, नाही तर तुम्ही घरी शिवून घेऊ शकता, कारण आपण 1.5 महिन्याच्या अगोदर हे बॅग भरत असतो तर आपल्याकडे खूप टाईम असतो, तर तुम्ही शिवून घेतलं तरी चालेल। तर तसे 20-25 सेट्स असे लंगोट आपल्या जवळ असायला पाहिजे, ते सुद्धा डेटॉलमध्ये स्वच्छ 2-3 वेळा धुवून ठेवायला पाहिजे, कारण ते जर तुम्ही विकत आणला असेल तर ते सॉफ्ट होण्यासाठी 3-4 वेळा त्याला धुवायला लागतं आणि मगच ते कापड सॉफ्ट होतं। तर तुम्ही तसे धुवून, स्वच्छ धुवून डेटॉलमध्ये वाळून मग ते एका सेपरेट बॅगेत, सेपरेट कॅरी बॅगमध्ये ठेवायचे आहेत। ॲटलिस्ट 20-25 लंगोट तुमच्याकडे ठेवा, त्याच्यापेक्षा जास्त असले तरीही चालेल, कारण पहिल्यांदा पहिलं बाळ जन्माला आल्यावर खूप शिशू करतं, खूप वेळा ते 5-5 मिनिटाला पण शिशू करत असतं, तर ते चेंज करण्यासाठी आपल्याकडे एक 20-25 तरी लंगोट असायला। मला किती दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवतील ते आपल्याला डिलिव्हर झाल्यावरच कळणार आहे। नॉर्मल असले तर 3 दिवसात सोडतात, सिझरीन असले तर 5 दिवस, तर 3-5 दिवस आपण हॉस्पिटलमध्ये असतो, तर त्याच्या कॅल्क्युलेटवर तुम्ही 20-25 किंवा 30 असे सेट्स तुम्ही लंगोट घ्या, कारण स्टार्टिंग माहिती ते तुम्हाला बाळ खूप शिशू करतं, तर खूप वेळा आपल्याला चेंज। त्याच्यानंतर तुमच्याकडे ड्रायशीट असायला पाहिजे। ड्रायशीट कशासाठी, तर बाळ शिशू केल्यानंतर आपण आपल्या बेडवर बाळाला ठेवून चेंज करत असतो, बेडशीट घाण होऊ नये, कारण सारखं आपल्या हॉस्पिटलमध्ये बेडशीट तर चेंज करून देत नाहीत, त्याच्यासाठी तुम्ही ड्रायशीट घ्या आणि ड्रायशीटवर झोपून तुम्ही लंगोट चेंज केला तरी त्याला लागलं तरी ते ड्रायशीटला लागून जाईल। ड्रायशीट तुम्हाला दाखवते मी कसं असतं ते म्हणून, तर एक साईड रबर असतं, वॉटरप्रूफ ड्रायशीट असतं, तर ते मी तुम्हाला दाखवते। ड्रायशीट म्हणजे काय, तर खालच्या बाजूला रबर सारखं एक पोर्शन असतं आणि वरती मऊ सुती, मऊ कापडासारखं एक मऊ असं पार्ट असतं, तर ते दोन्ही अटॅच असतात, तर ते वॉटरप्रूफ असतं, त्यामुळे तुम्ही ड्रायशीट वापरा।
एका बाजूला रबरी सारखा असलेला आणि एका बाजूला मऊ असं मऊ कापड असतं आणि ते अटॅच असतं. एक वॉटरप्रूफ सारखं पार्ट आहे खाली, तर ते शिवशिव केलं तरी ते जिरवून घेतं. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्याकडे ऍटलीस्ट दोन सेट मोठी आणि एक लहान, हरकत नाही, एक्स्ट्रा ठेवून घेतलं तरी काही हरकत नाही. जसं तुम्हाला वाटेल तसं ते ऑनलाईन इझिली मिळून जातं, त्याचा खूप होतो आपल्याला वापर, तर ते ठेवायला विसरू नका. तर नेक्स्ट आहे वेट वाईप्स किंवा त्यालाच ओले टिश्यू असं ओलं, तर ते सुद्धा तुमच्याजवळ ठेवू शकता. आणि मी लिटल्स वापरलेले वेट वाईप्स ते आपल्यांना पण, आईला पण आणि बाळाला दोघांनाही यूज आहे. जेव्हा बाळ शिशू करते तेव्हा त्याचं ढुंगण क्लीन करायला पाहिजे आणि ते क्लीन करायलाच पाहिजे. नाही क्लीन केला तर तुम्हाला त्या बाळाला रॅशेस होऊ शकतात, छोटे छोटे फोड्या होऊ शकतात. तर ते जेव्हा शिशू करतं तेव्हा त्याला स्वच्छ असं पुसून घ्यायला पाहिजे दोन्हीकडून, पुढून मागून दोन्हीकडे. तर ते तुमच्याजवळ असायलाच पाहिजे. ते तुम्ही त्याचं अंग पुसायला पण यूज करू शकता. जास्ती मोस्टली शिशू पुसायलाच ते आपल्याला यूज होतं. तर माझ्याकडे लिटलचं पॅक आहे, ते उघड जाग करायला येतो तसं माझ्याकडे पॅक आहे. त्याला एक बटन आहे, ते आपण उघड जाग करू शकतो आणि ते सेफली राहू शकतं. त्यात ओपन क्लोजचा एक बटन असतो. यूज करताना पहिल्यांदा तुम्ही टेस्ट करून बघा, क्योंकि जर बाळाला रॅशेस किंवा छोट्या छोट्या फोड्या, काहीतरी वेगळं चेंजेस त्यांच्या स्किनमध्ये झालं वेट वाईप्स यूज केल्यानंतर, तर तुम्ही वेट वाईप यूज करू नका. त्याच्या ऐवजी कॉटन रोल मिळतं, कॉटन रोल घेऊन ते गरम पाण्यात, कोमट पाण्यात बुडवून त्याच्यानं तुम्ही पुसू शकता. अदरवाईज एक बॉक्स, छोटासा प्लास्टिक बॉक्स घेऊन त्याच्यामध्ये चौकोन चौकोन असे 10-12 कॉटनचे पॅड जर तुम्ही कट करून ठेवून त्यात कोमट पाणी घालून ठेवू शकता. तर कॉटन रोल पण तुमच्याकडे ठेवायला विसरू नका. आणि त्याच्यासोबत एक कात्री, जसं संपेल तसं तुम्ही परत कट करून यूज करायला. जर वेट वाईप्स त्यांना सूट झाले तर तेच तुम्ही यूज करा, नाही झालं तर तुम्ही कॉटन म्हणजेच कापसाचा बोळा जो असतो त्याच्याने तुम्ही पुसू शकता. तर दोन्हीतला एक, माझ्या बाळाला लिटलचा वेट वाईप ते खूप सूट झालेला आहे आणि मी आतापर्यंत पण तेच यूज करते, तर त्याला कोणतेही रॅशेस झाले नाहीत. तर जर तुमच्या बाळाला झालं, तर प्रत्येका बाळाचे स्किन वेगवेगळ्या प्रकारे सेन्सिटिव्ह असू शकते, तर जसं तुमच्या बाळाला, तुमचं बाळ रिॲक्ट करतं त्याला, त्याच्यावरून तुम्ही वापरू शकता. वाईप्स तुमच्याजवळ ठेवायला विसरू नका, कारण बाळ डे नाईट खूप वेळा शिशू करत असतात, तर ते क्लीन करण्यासाठी आपल्याला खूपच उपयोगाचं आणि खूप गरजेचं. त्याच्यानंतर तुम्ही सोबत रॅश क्रीम ठेवू शकता. जर तुम्ही डायपर यूज करत असाल तर फक्त लंगोट आणि काही, मी लंगोट वापरलेले, डायपर सुद्धा, सर मी विसरले, डायपर सुद्धा तुम्ही ठेवू शकता तुमच्यासोबत. तर त्या रॅश क्रीम लावायला लागते, काही रॅशेस वगैरे झाले की खूप वेळा डायपर यूज केल्यानंतर, तर रॅश क्रीम पण तुमच्याजवळ ठेवू शकता. एक सिबामेडचं रॅश क्रीम खूप चांगला आहे, ते तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर आहे बेबी ब्लँकेट. एक सॉफ्ट असं बाळासाठी, बाळांसाठीच बनवलेले ब्लँकेट्स असतात, ते तुमच्याजवळ ठेवायला विसरू नका, कारण थंडीचा दिवस आहे, विंटर आहे. जरी तुम्ही स्वॅडल केला तरी बाळाला थंडी वाजू शकते, कारण आईच्या पोटात बाळ असताना एक पाण्यामध्ये राहत असतं, माहिती आहे, पाणी असतं, ते थोडंसं कोमट असं, छान असं पाणी कोमट असतं आणि त्यांना ते प्रोटेक्टिव्ह असतं ते पाणी. तर तसंच उबदार ठेवण्यासाठी आपण स्वॅडल जरी केलं तरी एक ब्लँकेट तुमच्याजवळ ठेवा, जेणेकरून बाळ उबदार राहू दे. आणि जन्माला आल्यानंतर हा बाहेरचा वातावरण किंवा बाहेरचा जो हवामान आहे त्याच्यामध्ये ऍडजस्ट व्हायला त्याला थोडा वेळ लागतो. स्वॅडल केल्यानंतरही आपण ब्लँकेट त्याच्यावर घालायला पाहिजे. अदरवाईज काही बाळ स्वॅडल करून घेत नाही, तर त्यांनी कपडे यूज करतात का, त्याच्यानंतर त्याच्यावर ब्लँकेट घालायला पाहिजे. आणि सॉरी माझ्या बाळाचा आवाज येतो, तर ब्लँकेट हे असायलाच पाहिजे, कारण बाळाला स्वॅडल करून त्याच्यावर ब्लँकेट घालायला लागतं. आणि बाळाला उबदार ठेवलं की बाळ जास्त वेळ झोपतं किंवा बाळ रडत नाही. बाळ खूप वेळ झोपतात आणि थंडीने बाळ उठू नये म्हणून तुम्ही तुमच्याजवळ एक ब्लँकेट जरूर ठेवा, ते ब्लँकेट ठेवायला विसरू नका. त्याच्यानंतर बेबी कॅप्स. बेबी कॅप म्हणजेच काय? टोपडी. तर टोपडी तुम्ही घरी शिवून घेऊ शकता, कारण आधीचे लोक घरीच टोपडी शिवायचे, नाहीतर आता विकत सुद्धा मिळतात. सॉफ्ट कापडाचे टोपडे असतात तसे टोपी घ्या, उलनच्या कापडाचं टोपी असतं तसं टोपडं घ्या. तर जे बांधायला येतं तसं टोपडं असतं ते तुमच्याजवळ असायला पाहिजे, कारण तरी विंटर सीझन असल्यामुळे
टोपी असायलाच पाहिजे. तर ऑनलाईन सुद्धा बाळाचे टोपडे छान छान असं मिळतात, मऊ असा कापडाचे, जेणेकरून बाळाचा कान आणि माथा हे प्रोटेक्ट करण्यासाठी लिस्ट 5 ते 10 टोपडे तुमच्याजवळ ठेवून घ्या. फीडिंग करता येत नाही त्यावेळेस ते सांडतं, तर त्यामुळे ओलं झालं की चेंज करायला लागतं. किंवा बाळ उलटी करून घेते गुळणी, त्यावेळेस सुद्धा ते दोरी जर ओली झाली तर ते चेंज करायला लागतं. त्यासाठी ऍटलीस्ट 5 ते 10 किंवा जास्ती जरी ठेवलं तरी हरकत नाही, कारण नंतर घरी आल्यावर आपण यूज करणारच आहोत. आणि तेवढे तुमच्याजवळ टोपी ठेवायलाच पाहिजे टोपडे. त्यानंतर काय मिटन्स, मिटन्स म्हणजे काय हातमोजे. तर हातमोजे तुमच्याजवळ असायलाच पाहिजे. का हातमोजे? तर बाळ जन्माला आल्यानंतर त्याचे नख खूप बारीक सुईसारखे खूप पातळ असे नख असतात, जेणेकरून ते बाळ इकडे तिकडे असताना भूक लागल्यावर रडतं त्यावेळेस ते स्वतःच्या स्वतः ओरबाळून घेऊ नये, त्याच्यासाठी त्याला मिटन्स घालावे लागतात. तर ते हातमोजे तुमच्याजवळ ठेवा. आणि हातमोजेचे इलास्टिक टाईट नाही असे बघून तुमच्याजवळ हातमोजे ते एक बॅगेत ऍड करायला विसरू नका. आणि हे सगळे वस्तू वेगवेगळ्या सेपरेट सेपरेट कॅरी बॅग मध्ये ठेवा, जेणेकरून तुम्हाला लगेचच मिळेल, त्याच्यामध्ये गोंधळ होऊ नये. जी वस्तू पाहिजे तर लगेचच ते पॉकेट उचलल्यानंतर त्यात ते वस्तू मिळतील, असे वेगवेगळे पॉकेटमध्ये तुम्ही ते ठेवा. तर ऍटलीस्ट 2 सेट मिटन्स तुमच्या जवळ ठेवा. असंही म्हणतात की हाताला जास्त वेळ मिटन्स ठेवू नये, कारण की त्यांचे स्पर्श ज्ञान कमी होतं. त्यासाठी नख काढूस पर्यंत बाळ, कारण हॉस्पिटलमध्ये असताना लगेच आपण नख काढत नाही, घरी आल्यावर आपण ते नख काढतो, तोपर्यंत ते मिटन्स असायला पाहिजे. आणि घरी आल्यानंतर सुद्धा आपल्याला मिटन्स लागतं तर ठेवा. पण जास्त काळ मिटन्स कायमस्वरूपी, म्हणजे जास्त काळ मिटन्स ठेवू नये, जसे म्हणतात की बाळाचं स्पर्श ज्ञान कमी होतं. तर मिटन्स हे 2 सेट तुमच्याजवळ ठेवायला विसरू नका. त्याच्यानंतर सॉक्स, सॉक्स म्हणजेच पायमोजे. पायमोजे सुद्धा ऍटलीस्ट 4 ते 5 पेयर्स तुमच्याजवळ पायमोजे ठेवायला पाहिजे. पायमोजे ते काढून घेतात असं म्हणतात, तरी सुद्धा पायमोजे, कारण पाय सुद्धा गरम राहण्यासाठी पायमोजे तुमच्या पाय गरम ठेवायला लागतात, त्याच्यामुळे पायमोजे सुद्धा ठेवायला विसरू. सॉक्स असे घट्ट इलास्टिकचे असतील असे सॉक्स घेऊ नका, जेणेकरून लूज आणि त्याला कम्फर्टेबल होईल असे सॉक्स घ्यायचे, कारण घट्ट जर घातले तर रक्त साकळू शकते. त्याच्यासाठी तुम्ही सॉफ्ट आणि लूज असं पायमोजे तुमच्याजवळ सॉक्स असे ठेवा. बाळ स्वॅडल करून घेत असेल, बाळाला आपण गुंडाळून ठेवतो त्यावेळेस तर हे सॉक्स आणि मिटन्स लागत नाहीत. पण काही बाळ स्वॅडल्स करून घेत नाहीत, किंवा ड्रेस चेंज करत असताना, काही ते चेंज करत असताना त्यांचे हात मोकळे असले की वरबाडून घेऊ शकतात, रडताना वरबाडून घेऊ शकतात, त्यावेळेस तुम्हाला सॉक्स आणि मिटन्स हे उपयोगी पडतील. तर तुमच्याजवळ 5 पेयर सॉक्स आणि 2 पेयर्स मिटन्स हे ठेवा. तर काही बाळ स्वॅडल्स करून घेत नाहीत, त्यावेळेस आपण त्याला कपडे घालू शकतो, ऑर एल्स थोडी खेळत असताना आपण स्वॅडल काढून त्यांना हातपाय हलवण्यासाठी मोकळं करतो, त्यावेळेस त्यांना टॉप्स आणि पॅन्ट घालायलाच लागतो, कारण थंडीचा दिवस आहे आणि त्यांना गरम उबदार असं ठेवायचं असतं. त्यासाठी तुम्ही फ्रंट ओपनचे जे कपडे मिळतात, जे शर्ट्स मिळतात, ते तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकतात. ऍटलीस्ट जेवढे आपण स्वॅडल्स घेतले, म्हणजे जेवढे आपण दुपटे ठेवलेत, तेवढेच आपण ते टॉप्स ठेवायला पाहिजे. तर तुम्ही फ्रंट ओपन बटनचे ठेवा, कारण त्यांना डोक्यावरून घालताना इरिटेट होते, ते बाळ घालून घेत नाही, तर पटकन आपल्याला घालता येईल असे. आता थंडीचे दिवस आहेत तर फुल स्लीव्हचे शर्ट तुमच्याजवळ ठेवणं गरजेचं आहे. आणि स्वेटर सुद्धा तुमच्याजवळ ठेवायला पाहिजे. ऍटलीस्ट 25 सेट्स तर टॉप्स ठेवा, आणि स्वेटर्स सारखे असतात ते 3 ते 4 पेयर्स तुमच्याजवळ स्वेटर्स ठेवा. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट, सॅनिटायझर तुमच्याजवळ ठेवा. सॅनिटायझर, कारण कोणी आले तर बाळाला लगेच टच करू देऊ शकत नाही आपण, इन्फेक्शन होऊ शकतं. तर जे आले बाहेरून हात धुवून आले की त्यांना सॅनिटायझर यूज करून बाळाला टच करण्यासाठी तुमच्याजवळ सॅनिटायझर ठेवायला विसरू नका. त्याच्यानंतर नॅपकिन्स, छोटे छोटे नॅपकिन्स येतात, ते नॅपकिन्स तुमच्याजवळ ठेवा. 5 तरी नॅपकिन तुमच्याजवळ असायला पाहिजे. का? तर कारण बाळ दूध पिल्यानंतर चिकट होत असतं, कारण बाळाला स्टार्टिंग लॅचिंग येत नसतं, तर ते इकडे तिकडे तोंड हलवून दूध सांडलं जातं, तर ते चिकट झालं असतं, तर ते पुसायला विसरायचं नसतं. बाळ जेव्हाही दूध पिऊ दे, जसं आईचं दूध किंवा वाटीने दूध पाजवतो फॉर्म्युला दूध, तेव्हाही सांडलं जातं, तर ते पुसायला पाहिजे. तेव्हाच्या तेव्हा ते क्लीन करण्यासाठी आपल्याला ऍटलीस्ट 5 नॅपकिन तरी आपल्याजवळ असायला पाहिजे. स्वच्छ मऊ असे धुवून वाळवून ठेवलेले नॅपकिन आपल्याजवळ ठेवायला विसरू नका.
तर त्याच्यानंतर एक बेबी टॉवेल, कारण बेबीचं बाथ दिल्यानंतर त्याला पुसण्यासाठी एक बेबी टॉवेल तुमच्याजवळ ठेवायला पाहिजे. नसेल तर छोटासा, छोटे जे तोंड पुसायला नॅपकिन असतं त्याच्यापेक्षा छोटंसं मोठं नॅपकिन जरी ठेवलं तरी चालेल, तर एक बेबी टॉवेल सुद्धा तुमच्याजवळ ठेवा. तो बेबी टॉवेल सुद्धा मऊ कापडाचा असायला पाहिजे, कारण बाळाचं स्किन खूप सेन्सिटिव्ह असतं, त्यासाठी मऊ असेच कापडाचे नॅपकिन्स टॉवेल्स त्यांना वापरायला लागतात. तर बाळाचा हे सेपरेटच टॉवेल ठेवायला पाहिजे. तुमच्याजवळ आईचं टॉवेल आहे तो बाळाला देईन, बाळाला पुसेन असं करायचं नाही. बाळाचा एक सेपरेटच टॉवेल असायला पाहिजे आणि तो टॉवेल सुद्धा स्वच्छ धुवून डेटॉलमधून धुवून वाळवून ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर पॅन्ट्स, पॅन्ट्स खातर आता थंडीचे दिवस आहेत, जर बाळ स्वॅडल करून घेत नसेल तर पॅन्ट्स यूज करतात, ते पॅन्ट्स येतात विथ सॉक्स, जे पॅन्ट्स येतात तसे पॅन्ट्स तुम्ही घ्या, जेणेकरून तुम्हाला सॉक्स सेपरेटली वापरायला घालायला नको, कारण म्हणतात की बाळ पाय वगैरे हलवून ते सॉक्स काढूनच टाकतात, कसंही असू दे पण ते सॉक्स काढून टाकतात. त्यासाठी तुम्ही विथ अटॅच असलेले पॅन्ट घेऊ शकता, ते पॅन्ट तुम्ही डायपर घातल्यावर पॅन्ट घालून त्यांना झोपू शकता, म्हणजेच ते उबदार होऊन त्यांनी खूप वेळ झोपू शकतील. तर ते तुमच्याजवळ विथ सॉक्सचे असे एक जेवढे लंगोट्स घेता तेवढे तुम्ही पॅन्ट घ्यायला विसरू नका. जर लंगोट घेणार असला तर, जर डायपर घेणार असला तर कमी पॅन्ट्स लागतात, तर पॅन्ट्स हे सुद्धा तुमच्याजवळ ठेवायला विसरू नका. आणि बेटर विथ सॉक्स असलेले पॅन्ट घ्या, कारण की सेपरेटली सॉक्स घालायला लागणार नाही. त्याच्यानंतर एक बाउल आणि एक स्पून ठेवायलाच लागतं. एक बाउल आणि स्पून का ठेवायला लागतं, तर स्टार्टिंग आईचं दूध चिकाचं दूध असल्यामुळे दूध कमी असतं, तर बाळाला फॉर्म्युला मिल्क पाजायलाच लागतं. काही काही आईंचे दूध कमी असतं, काही आईंचे दूध उशिरा येतं, त्याला दूध उशिरा फुटतं, तर त्यावेळेस फॉर्म्युला मिल्क पाजायला लागतं आणि ते चमच्याने, वाटी चमच्याने ते पाजायला लागतं. त्या काही बाळांना लगेच फीडिंग करता येत नाही, लगेच ते लॅचिंग करता येत नाही, कारण निपल्समुळे थोडं फीड करायला त्यांना वेळ होतं, तर त्यावेळेस ते दूध पिळून सुद्धा आपण बाळाला पाजायला लागतं. त्यासाठी वाटी आणि चमचा तुम्हाला डॉक्टर ठेवायलाच सांगतात आणि ते ठेवायलाच पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला रेडीमेड स्वॅडल्स मिळतात, जसं की बाळाला घरी परतत असताना सुद्धा तुम्ही त्या स्वॅडलमध्ये गुंडाळून आणू शकता, किंवा तिथं झोपवताना सुद्धा ते स्वॅडलमध्ये गुंडाळून ठेवू शकता. तर रेडीमेड स्वॅडल किंवा स्लीपिंग बॅग मिळतं की जेव्हा बाळ घरी आणत असताना हॉस्पिटलमधून पहिल्यांदाच बाळ पोटातून बाहेर आला असतं, तो एक वातावरण वेगळा असतो, हॉस्पिटलमध्ये राहिला असतं तो एक वेगळा, आता ते बाहेर येणार असतं तर ते बाहेर रस्त्यावरून गाडीत बसून रस्त्यावरून येणार, तर त्याला उबदार असं गरम असं राहायला पाहिजे. त्यासाठी आपण त्याला एक स्वॅडल, रेडीमेड स्वॅडल मिळतो ते घेऊ शकता किंवा स्लीपिंग बॅग घेऊ शकता. मी माझं पर्सनली विचारायचं तर मी स्लीपिंग बॅग वापरले होते, तर त्या स्लीपिंग बॅगमध्ये त्यांना स्वॅडल करून, ड्रेस घालून स्वॅडल करून त्यात झोपून तुम्ही खूप प्रोटेक्टिव्हली ते पकडू शकता, काही भीती वाटणार नाही. तुमचे बहीण भाऊ नवरा आई सगळ्यांना पकडायला इझी जाईल असं तो बॅग आहे. बॅग हे जाड उबदार असतं. स्लीपिंग बॅग हे ऑनलाईन मिळतं, जाड उबदार असं असतं, ज्याला की चैन असतं ते आपण पॅक करू शकतो डोक्याजवळ आणि साईडला असं चैन असतं ते आपण पॅक करू शकतो. त्याच्यानंतर तुमच्याजवळ बिब्स ठेवू शकतात, जे की बाळाला घालायला येतं ते बिब्स दूध पाजताना वगैरे, हवा असेल तर ठेवू शकता, पण मी नाही ठेवले कारण नॅपकिन असल्यामुळे त्याची काही गरज पडतच नाही, नॅपकिनना आपण पुसून क्लीन करतो, तर बिब्सची काही गरज पडत नाही. जर तुम्हाला ठेवायचं असलं तर तुम्ही ते एक दोन तीन सेट्स तुमच्याजवळ बिब्स ठेवू शकता. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, हे सगळे वस्तू एका पाऊचमध्ये सेपरेट सेपरेट ठेवायचे आहेत, सेपरेटली असे पाऊच तयार करा, जेणेकरून हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डिलिव्हरीच्या टायमिंगला पळापळी होऊ नये आणि ते पाऊचेस ते बॅग पॅक करताना कोणीतरी जवळ आहे त्यांना दाखवून ते बॅग पॅक करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हुडकत बसायला लागणार नाही. असे तर एक स्वॅडल कापड तुम्ही वरती सेपरेटली ठेवा. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अजून एक आहे, तर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन घरी जाताना बाळाचा एक सेपरेट फाईल तयार होतो, तो फाईल घ्यायला विसरू नका, कारण त्या फाईलमध्ये बाळाचे फर्स्ट डोसेस वगैरे सगळे सांगितलेले असतात, तर तो फाईल घ्यायला विसरू नका. तुम्हीही बॅग करत पॅक करत असाल तर माझ्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा आहे. घाबरू नका, टेन्शन होऊ नका, स्वतःवर विश्वास ठेवा, बिलीव्ह इन युअर सेल्फ, आणि सगळं खूप चांगलं होणार आहे, सगळं सुरळीत होणार आहे, तर काही टेन्शन घेऊ नका, तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि खुश राहा.
हीच माझी इच्छा आहे आणि तुमच्या बाळाला बाळ जन्माला आलं बाळासाठी माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा आहे आणि थँक्यू सो मच. तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला शेअर करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. ऑलमोस्ट सगळे प्रोडक्ट्स ऑनलाईन घेतलेले आहेत तसे तुम्हीही ऑनलाईन खरेदी करू शकता कारण की ऑनलाईन ऑफर्स असतात त्याच्यामध्ये रेटिंग्स बघून आपण घेऊ शकतो तर चांगल्या डिस्काउंटमध्ये आपल्याला ऑनलाईन प्रोडक्ट्स मिळतात. तर मी सुद्धा ऑलमोस्ट सगळे प्रोडक्ट्स ऑनलाईन खरेदी केलेले आहेत तुम्हीही करू शकता जर. थँक्यू सो मच आणि तुमचा हा सपोर्ट मला कायम राहू दे हीच माझी इच्छा आहे. थँक्यू सो मच.